नमस्कार, हॅलो. कसे आहात सर्वजण? आशा आहे मागील पाठामधील कृती आपण आपल्या पाल्यासोबत घेतल्या असतील. पाल्यास नवीन गाणी माहीत झाली असतील, ती गाणी म्हणता येत असतील, इंग्रजीमधील नवीन शब्दांची ओळख झाली असेल आणि हे शब्द पाल्य आणि कुटुंबीय रोजच्या व्यवहारात, रोजच्या वापरात वापरतही असतील. आता आपण एक टप्पा पुढे जाणार आहोत. दैनंदिन व्यवहारातील वस्तूंना, घरात असलेल्या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. कोणतीही नवीन भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतील शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारात यायला हवेत. तेव्हाच रोजच्या सरावाने, रोजच्या कानांवर पडणाऱ्या शब्दाने ती भाषा शिकायला सोपे जाते. म्हणून मुलांना इंग्रजी भाषा शिकवतानाही जास्तीत जास्त शब्द मुलांच्या रोज कानावर पडायला हवेत. तसेच इंग्रजी भाषेतील शब्द मुलांच्या सतत नजरेसमोर असायला हवेत, जेणेकरून ती भाषा मुलांना जवळची वाटायला लागते आणि त्या भाषेची भीती आपसुकच कमी होते. मुलांना इंग्रजी शिकताना मजा यावी, मुलांना ती भाषा आपलीशी वाटावी म्हणून पाठामध्ये अनेक मजेशीर कृती दिल्या आहेत. पालकांनी आधी त्या समजून घ्या आणि मग पाल्याबरोबर त्या कृती करून पहा.